बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडीने सकाळी कारवाई केली आहे. कथित पीएमसी घोटाळ्या प्रकरणी ईडीने ही कारवाई केली. वसई विरार आणि मीरा भाईंदर परिसरातील घर आणि कार्यालयावर ईडीने छापे टाकलेत. प्रवीण राऊत हे पीएमसी घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी हितेंद्र ठाकूर यांचे आर्थिक संबंध असून त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे. पीएमसी घोटाळ्यात 5 ते 6 कोटींचं मनी लॉन्ड्रिंग झालं असून त्यातील काही रक्कम विवा संस्थेत गुंतवण्यात आल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना आहे. त्यानुसार ईडीने आज विवा ग्रुपच्या कार्यालयांवर छापे टाकले. प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर एसआरपी तैनात करण्यात आले. दरम्यान चौकशी दरम्यान सत्य समोर येईल अशी प्रतिक्रिया हितेंद्र ठाकूर यांनी दिली. काय माहिती त्यांच्याकडे काय आल्यात करतील चौकशी. काय तपासायचे तपासतील. बाकी काय जे काय आहे ते कळेल आणि जे काय आमचं चुकीचं असेल ते समोर येईल. जर चुकीचं काय केलंच नसेल तर विषय संपेल. एसडीआयएल कंपनीचे मालक राकेश वाधवान यांनी ईडीच्या चौकशीत दिलेली माहिती खरी आहे का, विवा ग्रुपचा यांच्यात काय संबंध आहे, ही सर्व सत्यता पडताळत असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान या छापेमारीनंतर ठाकूर कुटुंबियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24. कायद्यामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी इप्सार स्कूल ऑफ लॉ कर्जत सोबत BLS LLB साठी प्रवेश सुरू झाले आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 7506436965.